नमस्कार, मी चैतन्य आणि आपण पाहत आहात स्टाईल लाईव्ह। आज आपण एका वेगळ्या स्वरूपाची मुलाखत घेणार आहे फलटणच्या सुकन्या, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य असणाऱ्या शिवाजीराव घोरपडे यांची नात, प्रसिद्ध उद्योगपती सत्यजित घोरपडे यांची सुकन्या कुमारी देविका सत्यजित घोरपडे यांनी नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय युथ स्पर्धेत 52 किलो वजन गटाखालील स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवलंय। खर तर या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्या करत होत्या आणि या स्पर्धेमध्ये त्यांना बेस्ट बॉक्सर अवॉर्ड सुद्धा मिळालाय। प्रथमतः आपण त्यांचं स्थैर्य लाईव्हच्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात आणि त्यानंतर आपण पुढील बातचीत सुरू करूयात। नमस्कार, पहिल्यांदा स्थैर्य लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। आणि बॉक्सर किंवा बॉक्सिंग हे क्षेत्र फलटणकरांसाठी तसं नवीन आहे, बॉक्सिंगच्या क्षेत्रात जात असताना किंवा फलटणची एखादी मुलगी बॉक्सिंग मध्ये जाते हे म्हणलं तरी अनेकांना एक वेगळं वाटतं की बॉक्सिंग मध्ये कसं काय, कसं ह्या बॉक्सिंगची गोडी लागली आणि कशा प्रकारे आपण पुढे सुरुवात झाली? मी 6 वर्ष झाले बॉक्सिंग करते, तर त्याच्या आधी मी डान्स करायचे, लहानपणीपासून मी डान्स करायचे। तर 2016 रिओ ऑलिम्पिक्स चालू होतं, तर डान्स म्हणजे माझ्या घरी आधीच स्पोर्ट्सची आवड होती, माझ्या पप्पांना माझ्या दादाजींना आधी स्पोर्ट्सची खूप आवड होती घरच्यांना। तर मी त्यावेळेस डान्स करायचे, तर त्यावेळेस रिओ ऑलिम्पिक्स चालू होतं, तर डान्स क्लासवरनं मी घरी यायचे, मग पप्पा आणि मी रिओ ऑलिम्पिक्स बघायचो। तर त्यामध्ये वेगळे स्पोर्ट्स वगैरे बघितले, तर पप्पांनी मला असं म्हणजे एक दिवस सांगितलं की तू डान्स नको करू आता, म्हणजे तू स्पोर्ट्सकडे वळ, स्पोर्ट्समध्ये तू हे कर, करिअर कर तुझं। तर मी पहिले काय ते एवढं हे घेतलं नाही, इंटरेस्ट नाही घेतला की जाऊ दे। मग नंतर हळूहळू मी बघायला लागले, अजून वेगळे स्पोर्ट्स बघायला लागले पप्पांबरोबर। मग त्यानंतर मला इंटरेस्ट वाढत गेला की स्पोर्ट्समध्ये पण मी करिअर करू शकते। मग मी ते बघायला लागले स्पोर्ट्स, त्यानंतर मी पप्पांना म्हटलं की ठीक आहे पप्पा स्पोर्ट्समध्ये करते। मग आम्ही दोघांनी मिळून म्हणजे असं कुठला स्पोर्ट करायचा, तर आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की बॉक्सिंग करायचं, म्हणजे मिळूनच ठरवूनच केलं की बॉक्सिंग करायचं। मग त्यानंतर थोडस थांबवतो, पण बॉक्सिंगच करायचं असं का? म्हणजे बॉक्सिंग भरपूर खेळ होते, भरपूर स्पोर्ट्स समोर होते, पण बॉक्सिंगच का असं थोडस? म्हणजे मी लहानपणीपासून तशी अशी अग्रेसिव्ह आहे, तशी होते लहानपणीपासून। तर म्हणजे मला जास्त इंटरेस्ट गेला बॉक्सिंग आणि रेसलिंग मध्ये, तर मग त्यानंतर जास्ती मग बॉक्सिंग रेसलिंग बघायला लागले मी टीव्हीवरती। मग त्यानंतर बॉक्सिंग मध्ये जास्त इंटरेस्ट गेला, मग शेवटी बॉक्सिंग आम्ही चूज केलं। खर तर बॉक्सिंग म्हणलं की एक सिक्युरिटी पर्पज साठी सुद्धा किंवा मुलींच्या एक सिक्युरिटी साठी सुद्धा ते निवडलं जातं, किंवा त्याच्यामध्ये मुली अनेक त्याच्यामध्ये रस घेतात। हे सोडून आता बॉक्सिंगची सुरुवात 6 वर्षापूर्वी झाली, त्यावेळेस तुमचं शैक्षणिक वाटचाल कशी होती, किंवा शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही कुठल्या वर्षात होता, कुठल्या शाळेमध्ये असेल किंवा कितवीत आपण शिकत होतो? मी पुण्याला शिकत होते माउंट कार्मेल स्कूलमध्ये, 7th स्टँडर्ड मध्ये होते। 7th स्टँडर्ड पासून आपण बॉक्सिंगची सुरुवात केली, आणि ही बॉक्सिंगची सुरुवात होत असताना पहिल्यांदा तिथं तुम्हाला कोच कोण होते, किंवा कशा प्रकारे तुम्ही बॉक्सिंगच्या ह्याच्यामध्ये सुरुवात झाली? माझे कोच मनोज पिंगळे सर ऑलिम्पियन आहेत ते, तर त्यांचं एक दिवशी आर्टिकल आलेलं घरी पेपरमध्ये, तर ते आम्हाला म्हणजे ते आर्टिकल भेटलं आणि मग तिकडे सगळी सरांची माहिती वगैरे होती की क्लब कुठे हे सगळं भेटलं आम्हाला। मग आम्ही तसंच ते बघून लगेच आम्ही सुरू केलं मग बॉक्सिंग, मग सरांनी क्लब पुण्यामध्येच आहे, पुण्यामध्येच आहे कॅम्प मध्ये। बर, आता हे सगळं होत असताना पहिल्यांदा बॉक्सिंग सुरुवातीपासून, म्हणजे आता फलटण सारख्या ग्रामीण भागात जर अशा प्रकारच्या बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये जर मुला मुलींना जायचं असेल, किंवा आपल्याला पुढे इथल्या मुलींना जायचं असेल किंवा मुलांना सुद्धा जायचं असेल, तर कशा प्रकारे पुढे जावं? पहिल्यांदा तुमचं सुरुवातीला गेल्या गेल्या क्लब मध्ये जाताना तुम्ही फर्स्ट लेवल तुमची काय होती, किंवा बिगिनर लेवल आपण ज्याला म्हणतो ती कशा प्रकारे सुरू झाली, त्याच्यामध्ये काय काय शिकवतात, त्यानंतर पुढे कशा प्रकारे जाता येतं, आणि या ज्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये कशा प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो? पहिले तर बॉक्सिंग साठी काय म्हणतात ब्रेव्ह असायला लागतं, पहिले जी भीती असते ती घालवायची,
म्हणजे भीती नाही पाहिजे. तुम्ही जर चाललाय तर मग बिंदास्तपणे तुम्ही तो गेम खेळला पाहिजे. मग पहिले तर इकडे फलटणला नवीन म्हणजे क्लब्स अजून सुरू केले पाहिजेत तिथे. मग त्यांनी क्लब वगैरे सुरू करतील त्याच्यामध्ये काही हे नाही, पण क्लब सुरू केल्यानंतर आता तुम्ही राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा म्हणजे आपण ज्याला नॅशनल लेवलला म्हणतो किंवा इतर आपण स्तरावर आपण काम करताय त्या लेवलला काम करताय, ते होत असताना जे आपले ओळखी आहेत किंवा जे आपले जे कोच आहेत ते फलटणला येऊ शकतात का किंवा फलटणला त्यांचा फायदा होऊ शकतो का त्यांच्यासाठी? समजा इथं आपण इथं एखादा क्लब एखाद्या शिक्षण संस्थेनं किंवा आपण आपल्या माध्यमातून सुरू केला तर त्याच्या प्रकारे त्यांना फायदा कसा होऊ शकतो याबाबत थोडस जरा, म्हणजे ते इथपर्यंत येऊ शकतात का आणि तुमच्या या आत्ता मिळवलेल्या यशाचा फायदा फलटणकरांना मिळू शकतो का? हो, माझे जे कोच आहेत मनोज पिंगळे सर ते इथे म्हणजे क्लब काढू शकतात इथे फलटण मध्ये. तर त्यांच्या अंडर खूप अजून हे तयार होतील मुलं, सो तर ते इथे म्हणजे हे करू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात. खर तर आता ही बॉक्सिंगची आपण थोडीशी त्या एका लेवल पर्यंत आपण पोहोचलाय की त्या आता इथून पुढे इंटरनॅशनल लेवलला आपण जाणार आहे, पण नॅशनल लेवल पर्यंत जात असताना कशा प्रकारे कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेतला, कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपण प्रावीण्य मिळवलं किंवा तिथे यश मिळवलं ह्याची थोडीशी माहिती मिळू शकेल का? किंवा कोणत्या कोणत्या स्पर्धा असतात की ज्याच्या थ्रू आपण तिथपर्यंत जाऊ शकतो? मी स्टार्ट केलं बॉक्सिंग त्यानंतर एकाच वर्षात मी डिस्ट्रिक्ट स्टेट वगैरे हे जिंकले. त्यानंतर एक दीड वर्षातच पहिली नॅशनल खेळले, सब ज्युनियर नॅशनल होती पहिली, त्यामध्ये मला गोल्ड मेडल भेटलं विथ बेस्ट बॉक्सर अवॉर्ड पण मिळाला त्या नॅशनलमध्ये. त्यानंतर हळूहळू मग अजून नॅशनल्स, खेलो इंडिया, आता माझे तीन नॅशनल्स म्हणजे सब ज्युनियर नॅशनल गोल्ड आले, मग ज्युनियर नॅशनल गोल्ड आणि आत्ता यूथ नॅशनल गोल्ड, असं तिन्ही नॅशनल गोल्ड मला आत्ता मिळालं आणि त्याच्याबरोबर बेस्ट बॉक्सर अवॉर्ड पण मिळाला. मला वाटतं हे तीनही सुवर्ण पदक मिळवणारे भारतातले एकमेव कन्या असेल आणि ती फलटणची असेल. त्यामुळे भारताची पुढची मेरीकॉम म्हणून आपण ज्यांना आपण ओळखू शकू ह्या फलटण मधनं जाऊ शकू अशा आपण खेळाडूशी आता आपण मुलाखत घेतोय. कदाचित पुढच्या इंटरनॅशनलच्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे आपलं नाव पूर्ण जगभर होईल यात शंका नाही, पण आता थोडस आपण मागे जाऊयात, इतिहासात जाऊयात. घोरपडे म्हणलं की खरं तर आठवतो संताजी घोरपडेंचा काळ आणि संताजी घोरपडेंच्या ज्या सगळ्या त्या आठवणी आहेत त्या सगळ्या घोरपडे नावावरनं जाग्या होतात, तर नक्की काय घोरपडेंचं आणि तुमचं नातं काय किंवा कशा प्रकारे किंवा त्या संताजी घोरपडेंच्या ह्याच्यातून त्यांची तुम्हाला स्फूर्ती आहे का किंवा त्यांची प्रेरणा आहे का? हो, सगळ्यात जास्ती मेन तर मेन माझी प्रेरणा म्हणजे संताजी घोरपडे हेच आहे. म्हणजे मी आता बॉक्सिंग करते जे माझं मेन एम आहे ते संताजी घोरपडे त्यांच्या ह्याच्यासाठीच करते. तर म्हणजे मी जेव्हा पण मॅचेसला जाते तर त्याच्या आधी त्यांचं एक हे वाक्य नाही समाधी, त्यांची समाधी इकडे कारखेलला आहे त्यांची समाधी, तर तिकडे मी मॅचेसच्या आधी आणि नंतर मी तिकडे त्यांचं दर्शन करायला जाते. म्हणजे तेच सगळ्यात मोठी प्रेरणा आहेत माझ्यासाठी मॅचेसला. ते निश्चितपणे ते त्यांची प्रेरणा किंवा हे असणार आहे, कारण कारखेल म्हणजे इथंच मान तालुक्यातलं एक गाव आहे आणि तिथंच त्यांची समाधी वगैरे ते सगळं आहे. हे सगळं होत असताना आता संताजी घोरपडेंच्या मोठे घरातलेच तुमचा घराचा वारसा किंवा संताजी घोरपडेंचे वारसदार म्हणूनच तुम्ही किंवा तुमचं घर इथं फलटणमध्ये ओळखलं जातं, अशा पद्धतीनं पुढे जात असताना निश्चितपणे तुम्हाला त्यांचा अभिमान असणं हे साहजिक आहे. त्यासोबतच आता या इंटरनॅशनल लेवलला पुढे जात असताना अजून कोणकोणत्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेणार आहे आणि पुढचं तुमचं करिअर कसं असणार आहे? मी आता नोव्हेंबरमध्ये म्हणजे मेन म्हणजे तर युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. पहिलं तर त्याच्या आधी एक इंटरनॅशनल आहे, ती युरोपमध्ये आहे सर्बिया देशात. त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, ते एक मेन फोकस आहे, मेन एम आहे, त्याच्यासाठी मी आता ट्रेनिंग करते आणि त्यानंतर पुढचं वर्ष पण युथचंच आहे. तेव्हा पण एशियन चॅम्पियनशिप अजून वेगळे वेगळे इंटरनॅशनल्स आहेत, मग त्यानंतर सिनियर. तर आत्ता मी नेम तर किती वर्षापर्यंत हे युथ पर्यंत आपण खेळू शकतो? दोन वर्ष युथ आहे, नाही अंडर 19 पर्यंत आणि त्यानंतर आपण अंडर 19 नंतर आपण पुढे सिनियर पर्यंत जाऊ शकतो.
आणि अंडर 19 पर्यंत जात असताना अजून कोणकोणत्या देशांमध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलला तर आता तुम्ही पोहोचला असेल, इंटरनॅशनल लेवलला जात असताना आणखी कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता? आता युरोपमध्ये सर्बिया सांगितलं तुम्ही, किंवा अजून अशा कोणकोणते हे असतील की ज्या स्पर्धा असतील की ज्याच्यासाठी भारताचं प्रतिनिधित्व म्हणून किंवा भारताचे एक स्पर्धक म्हणून आपण तिथे जाणार आहे, तर ते अशा कोणकोणत्या स्पर्धा असू शकतात? अजून युथमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, एशियन चॅम्पियनशिप आहे आणि वेगळे भरपूर इंटरनॅशनल आहेत अजून युथमध्ये. आता मेन फोकस फक्त वर्ल्ड चॅम्पियनशिप वर निश्चितच. आता आगामी काळात सिनियर गटातही लवकरच तुम्हाला संधी मिळेल आणि भारताचं प्रतिनिधित्व आपण कराल यात शंका नाही. पण आता यासोबतच जेव्हा आपण परत एकदा फलटणवर येऊयात आणि परत एकदा तुमच्या घरावर येऊयात, हे सगळं करत असताना घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा होता, कशा प्रकारे त्यांनी सपोर्ट केला किंवा काय काय त्यांनी पुढे हे केलं? कारण बॉक्सिंग म्हणलं आणि एक सर्वसामान्य कुटुंबातली जर मुलगी असेल तर थोडस बॉक्सिंगसाठी थोडस लोक पाठवतानाच घाबरतात, कारण कुठं दुखापत होईल किंवा कुठं कशा प्रकारे काय होईल हे सांगता येत नाही. रिस्की त्याच्यामध्ये तो स्पोर्ट म्हणला की एक रिस्की स्पोर्ट म्हणून त्याकडे बघितलं जातं. पण हे सगळं करत असताना तुम्हाला सपोर्ट घरामध्ये कुणी कुणी केला आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत झाली? माझं नावच देविका घोरपडे, तर घोरपडे येतं, घोरपडे घाबरत नाही. तर स्टार्ट पासूनच घरच्यांचा सपोर्ट होता की बॉक्सिंग म्हटलं तर कधीच मला असं म्हणजे आम्हीच ठरवलं, लग्न मी आणि पप्पानीच ठरवलं, त्यामुळे कधी मला असं बोललं नाही की बॉक्सिंग आहे तर हे नको करू लागेल वगैरे असं काही नव्हतं. तर घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे सगळ्यात जास्ती माझ्या पप्पांनी एवढा सपोर्ट केला. माझं फर्स्ट नॅशनल झाली, त्यानंतर आम्ही पुढच्या तयारीसाठी आम्ही US मध्ये पप्पा मला ट्रेनिंगला घेऊन गेलेले 2 महिन्यांसाठी. तर आम्ही फर्स्ट नॅशनल झाली, त्यानंतर US ला गेलो आणि आता माझं युथ आत्ता झालं, नॅशनल झालं. पण आता ह्याच्या पुढचं जे आहे ते अजून अवघड आहे, म्हणजे सिनियरला वगैरे अजून कॉम्पिटिशन वाढणार. तर आमचं अजून प्लॅनिंग चालू आहे की पुढचं म्हणजे बाहेर ट्रेनिंग करण्यासाठी जायचं. पण आताचं जे हे ट्रेनिंग झालं ते किती दिवसाचं ट्रेनिंग असतं किंवा कशा प्रकारचं ट्रेनिंग असतं? आणि हे ट्रेनिंग घेत असताना आपलं शैक्षणिक जे आपली सगळी वाटचाल आहे किंवा शाळेची आपली जी वाटचाल आहे ती कशा प्रकारे होती? कारण एकीकडे हे ट्रेनिंग आहे, एकीकडे शैक्षणिक सुद्धा सगळी वाटचाल आहे, ती कशा प्रकारे हे दिसते? अभ्यासाचं म्हणजे करते मी तर मॅनेज, माझी मम्मी आहे ती अभ्यासाचं माझं मॅनेज करते त्याच्या बरोबर आणि ट्रेनिंग बरोबर थोडाफार मी करत असते. कुठं होतं हे ट्रेनिंग? समजा ट्रेनिंग आता मी एक वर्ष झालं मी आता औरंगाबादला ट्रेनिंग करते आता नॅशनलच्या आधी. तर तिकडे सनीज माझे कोच आहेत, आता सनी सर म्हणून हरियाणाचे होते कोच, ते त्यांच्याकडे त्यांच्या अंडर मी ट्रेनिंग करत होते एक वर्ष. नाही आता हे औरंगाबाद मध्ये हरियाणाचे कोच येऊन शिकवत असतात किंवा औरंगाबाद मध्ये हे सगळं ट्रेनिंग होतं, पण आपण राहायला पुण्यामध्ये आणि पुण्यातनं औरंगाबाद कसं काय मॅनेज होतं? का एक वर्ष पूर्ण पुणे तुम्ही तिथे? नाही, साई सेंटर असतं एक, म्हणजे खेलो इंडिया सेंटर भेटतं आम्हाला. तर सगळे जे टॉप ऍथलीट्स असतात ते तिकडे ट्रेन करतात म्हणजे साई सेंटर मध्ये. आता तुमच्या बरोबर किती जण अजून तिथं ट्रेनिंग घेतात किंवा आहेत? मुली थोडेफार मुली आहेत बॉक्सिंगचे. हे सगळं होत असताना पुण्यामध्ये तुम्ही परत घरी किंवा इकडे फलटणला परत तुम्हाला वेळ मिळतो का ट्रेनिंग? आता हे इंटरनॅशनल लेवलचं ट्रेनिंग आता सुरू झालं किंवा ह्याच्या आधी नॅशनल लेवलचं ट्रेनिंग होतं, हे सगळं सुरू असताना आपल्याला घरच्यांसाठी किंवा घरी एक वेगळं एक जे बॅचलर लाईफ असतं किंवा आपलं रेग्युलर शैक्षणिक जे आपलं हे असतं ते जशा सर्वसामान्य मुली असतात त्याप्रमाणे तिथं आपल्याला वेळ मिळतो का की फक्त बॉक्सिंग आणि परत शाळा असं काही होतं का? नाही नाही, मी जेव्हा टाइम म्हणजे मॅचेस झाल्यावर जेव्हा टाइम भेटेल तेव्हा घरी येते, मग फलटणला येते, मग संताजी घोरपडे तिकडे समाधीला जाते, कारखेला जाते, माझे मादादाजी त्यांना भेटायला येते. निश्चितच आगामी काळात इंटरनॅशनल लेवलला सुद्धा किंवा पुढील वाटचालीसाठी आपण देविका घोरपडे यांना शुभेच्छा देऊयात आणि ही मुलाखत आज थांबवूयात. अशाच विविध प्रकारच्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत रहा स्थैर्य लागू.